वंदना वंदना रेसिपी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आजची रेसिपी आहे गव्हाची खीर. लागणारे साहित्य, इथे मी एक कप गहू अर्धा तास भिजवले आहे, एक कप गूळ, एक टेबल स्पून काजू, एक टेबल स्पून बदाम, पाव कप खोबरा किस, अर्धा टीस्पून इलायची पूडर आणि अर्धा लिटर दूध. सगळ्यात पहिले गहू मिक्सर मधून काढून घेऊया. तयार केलेले बारीक गहू कुकर मध्ये टाकूया. त्यात 1.5 ते 2 कप पाणी मिक्स करूया. कमी आचेवर 10 मिनिट वाफू द्यावे. आता कढई मध्ये 2 टेबलस्पून तूप घालून खोबरा गोल्डन भाजून घेऊया. आता वाफवलेलं मिश्रण मिक्स करूया. मिश्रण 2 मिनिट परतून घेऊया. आता गूळ मिक्स करूया. तुम्हाला जर वंदना रेसिपी आवडत असेल तर सबस्क्राइब बटन आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. गुळाचे पाणी झाल्यावर थोडं थोडं करून दूध घालावे. लम्स राहू नये याची काळजी घ्यावी. आता इलायची पूड, बदाम, काजू मिक्स करावे. तुम्ही बघू शकता गव्हाची खीर तयार झालेली आहे. खोबरं, काजू, बदामने गार्निश करून एका बाउल मध्ये सर्व करावे. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.